जळगावातल्या चोपड्यामध्ये 80 जणांना विषबाधा झाली आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. पाणीपुरी खाल्ल्यानं या सर्वांना विषबाधा झाली आहे. चोपडा तालुक्यातल्या पिंपरी चांचणी कमळगाव इथल्या ग्रामस्थांचा यामध्ये समावेश आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर या सर्वांना पोटदुखी होऊ लागली, उलटी तसंच जुलाबाचा त्रास सुरू झाला. यामध्ये 30 रुग्णांना आता चोपड्यातल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय आणि इतरांना जळगावातल्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलंय. वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी जळगावमधून थेट आपल्या बरोबर आहेत. आणखी माहिती जाणून घेऊया. वाल्मिक, काय नेमकी सगळी घटना घडलेली आहे? पाणीपुरी खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचं कळतंय. निश्चितच, जळगाव जिल्ह्यात चोपडा हा आदिवासी भाग आहे. याच ठिकाणी आठवडे बाजार भरत असतो. या आठवडे बाजार घेण्यासाठी तिथलं आठवड्यातले साहित्य घेण्यासाठी ते गावकरी बाजारासाठी येत होता. मात्र त्याच ठिकाणी पाणीपुरीच्या गाडीवर चक्क पाणीपुरी खाल्ल्यानंतर एक दोन नाही तर तब्बल 80 अधिक लोकांना या ठिकाणी विषबाधा झालेले पाहायला मिळाले आहे. सकाळपासूनच यांना जुलाब व त्रास होण्यासाठी लागला. यामुळे गावकऱ्यांनी धावपळ केली. अतिशय तांड्याच्या वस्तीमध्ये राहणारे हे गाव आहे. यामध्ये बघायला गेलं तर पिंपरी चांसवड कमळगाव अशा गावांचा समावेश जे आहे. या ठिकाणचे जे नागरिक होते हे देखील उपचारासाठी चोपडा किंवा त्यातल्या आजूबाजूचे प्राथमिक केंद्र आहे त्या ठिकाणी उपचार घेतात. ज्यांच्या पाणीपुरी खाल्ल्यामध्ये विषबाधा अधिक झालेली आहे अशांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. पुढील जे आहे संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी डॉक्टरांची कारवाई करते. यामध्ये लहान मुलं व तसे वृद्ध देखील सामील असल्याची माहिती प्राथमिक येते आहे. वाल्मिक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.